नमस्कार, मी स्मिता। आज एक सस्टेनेबल प्रॅक्टिस। आपण खूप कचरा करतो, तर फळांच्या साली वगैरे, फळं खायला तर पाहिजेतच आपल्या आरोग्यासाठी चांगली, पण त्या साली किती ढिगाने आपण फेकतो, त्या सालींचा पण उपयोग असतो ना, आणि खूप उत्तम उपयोग असतो। तर सध्या आपण संत्री खातोय, तर संत्र्याच्या ज्या साली असतात त्या सालींपासून बायोएन्झाईम तर आपण केलं आहे, त्याची पावडरही करून ठेवली आहे। ते पावडरचं वगैरे मी वेगळं सांगेन बरं का, खूप तऱ्हेच्या पावडरी मी केल्या आहेत। तर ह्याचं संत्र्याच्या म्हणजे ऑरेंज ऑइल, संत्र्याच्या सालीचं ऑइल, ते मी कसं बनवलं ते दाखवते। पहा आणि सांगा मला, तुम्ही वापरता का, केलं आहे का, नाही तर करून बघा, सांगा हो नक्की। आता ही माझी ऑरेंज ऑइल बनवायची प्रोसिजर चाललेली आहे। संत्री खाल्ली आणि त्याची सगळी सालं साठवून ठेवली, कशाला, तर त्याचं ऑरेंज ऑइल बनवायचं। पण त्याआधी त्याचा हा सगळा जो पांढरा भाग आहे हा मला पील करून काढला पाहिजे। तो असा कात्रीच्या टोकानेच निघतो, असा किंवा सुरीने असा करून काढावा लागतो। आता ही सर्व साधन मी अशी खरडून देणार। मागच्या वेळी मी 2-3 संत्र्याच्या सालाचं केलं होतं, यावेळी 8-10 संत्र्याची सालं आहेत, वेळ जातो ना। हे मी 15-20 मिनटात माझे हे 4 संत्र्याची सालं खरडून झाली। मी काय केलं, सुरी नंतर पीलर सगळं काही, कात्री सगळं काही वापरून बघितलं, आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे नारळ खवायचं जे असतं हे नारळ खवायची खवणी आहे। तर त्यांनी इतक्या फास्ट होत आहे हे पहा, आणि उलटं पालटं दोन्ही साईडनं खरडता येत आहे। या प्रकारे काम झटपट होऊन जाईल माझं। हे मागे पुढे पण करता येते असं, अशा प्रकारे एवढं पांढरं काढलं आणि हा आता एवढा ढीक झाला। आता हा बारीक चिरून घेणार। आता मिक्सरमध्ये तर करता येईल, पण मिक्सरच्या स्पीडमुळे उष्णता निर्माण होऊन कदाचित त्याचं ऑइल चांगलंसं निघणार नाही, म्हणून मी हे कात्रीने कापते बारीक बारीक, आणि मग पुढे काय करते दाखवते। या बाटलीमध्ये मी आता ते संत्र्याची सालं घातली आणि त्याच्यामध्ये खोबरेल तेल घातलं। तुम्ही ऑलिव्ह ऑइल घाला, बदाम तेल घाला, तुम्हाला जे वाटतं ते। आणि हे बाटलीत ते बुडेल इतकं, म्हणजे हे पहा ती सालं बुडतील इतकं तेल घालून ठेवायचं। आणि आता हे 3 दिवस मी उन्हामध्ये ठेवणार ही बाटली, म्हणून काचेची बाटली घ्यायची, आणि मग 3 दिवसांनी हे तेल सिद्ध होईल, मग वापरता येईल। 2 महिने तरी मी वापरलं, मागच्या वर्षी केलं होतं तेव्हा, राहतं ते छान। थोडं फ्रीजमध्ये ठेवलं होतं मात्र मी, कारण मला त्याचा काही अंदाज नाही, बाहेर राहतं नाही। फ्रीजमध्ये मात्र 2 महिने अगदी छान राहिलेलं। हे तयार ऑरेंज ऑइल, मस्त वास येतोय। मी ते चेहऱ्याला आणि हाताला लावायला वापरते। तुम्ही कशाला वापरता मला सांगा, मी साबणाला सुद्धा वापरते। आणि ना, तुम्ही जर रेसिपीसाठी वापरत असला तर मला सांगा बरं का,